मराठी आंतरभारती वर्गनवी संतवाणी आ अनाथाचा नाथ ह्या अभंगाचे स्वाध्याय आपण पाहणार आहोत. प्रश्न एक, खालील आकृतीबंध पूर्ण करा. संत निर्मळा यांनी परमेश्वरासाठी वापरलेले विशेषणे, नाथ कृपावंत. आ, संत निर्मळा यांचे परमेश्वराकडे मागणे. अनिशा, सेवा घडावी. संत निर्मळा यांनी परमेश्वराकडे केलेला हट्ट, पतितांना पावन करावे. प्रश्न दोन, संत निर्मळा यांनी पांडुरंगाचे खालील बाबतीत केलेले वर्णन, कुठे उभा आहे विटेवर, किती काळ उभा आहे, 28 युगे, वाम भागी कोण आहे रुक्मादेवी. प्रश्न नंबर तीन, नातेसंबंध सांगा. अ, संत निर्मळा, संत चोकामेळा, भाऊ बहीण. आ, पंढरीचा पांडुरंग, संत निर्मळा, देव भक्त. ई, पंढरीचा पांडुरंग, रुक्मादेवी, पती पत्नी. प्रश्न चार, सोमत. अ, संत निर्मळा यांचा परमेश्वराविषयीचा भक्तिभाव तुमच्या शब्दात लिहा. उत्तर, संत निर्मळा संत चोखोबाच्या धाकट्या बहिणी होत्या. पांडुरंगाविषयी श्रद्धा व त्यांच्या प्रेमात गुरफटलेल्या होत्या. पांडुरंगाची सेवा रात्रंदिवस आपल्या हातून व्हावी ओढ त्यांना होती. अभंगातून प्रकट केले, राक्षसवृत्तीच्या लोकांचा नाश करणाऱ्या देवाची बिरदावली नेहमी गाजत राहो अशी त्यांची इच्छा होती. त्या देवापाशी त्यांनी त्या हट्ट करतात. सोमत, आ, परमेश्वराला अनाथाचा नाथ व पतित पावन असे का म्हटले असावे, त्याविषयीचे तुमचे मत लिहा. आ, उत्तरे, अनाथ गरीब दुःख पीडितांना मदत करणारा परमेश्वर असतो. मनुष्य दुःखाने ग्रासला की परमेश्वराचे नामस्मरण करत असतो, दुःख दूर करतो, निराश्रितांना आश्रय देतो. निर्मळा अनाथाचा नाथ म्हटले आहे. राक्षसवृत्तीचा नाश करणारा व अत्याचारी माणसाचा नायनाट होतो, त्यावेळी परमेश्वराचा जय जयकार होतो, त्याला पतित पावन म्हटले आहे. सोमत, ई, तुमच्या आवडीच्या संताविषयी थोडक्यात माहिती लिहा. ई, उत्तरे, आवडते संत चोखोबा नामदेवाच्या संतमेळ्यातील संत मेवनापुरी या गावी जन्म झाला. ते जातीने महार होते. संत नामदेव त्यांचे गुरु होते. त्यांनी अभंगातून हृदयाचे कारुण्य प्रकट केले. दरड कोसळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता. पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली आहे. अशा प्रकारे आपण संतवाणी अभंगाची स्वाध्याय आपण इथे स्वाध्यायाची उत्तरे बघितलेली आहे.